गुड मॉर्निंग. तर मी परत एकदा तुमचं स्वागत करते अनिता पाटील ब्लॉग्समध्ये. तर काल मी एक व्हिडिओ टाकला होता, इंट्रो दिला होता माझा, तो सगळ्यांना खूप 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 आवडला आणि सगळ्यांनी मला सांगितले की प्लीज तू असंच कंटिन्यू कर. सो मला थोडं मोटिवेशन भेटलेलं आहे. अच्छा, थँक्यू फॉर दॅट. आणि मला खरंच खूप छान वाटतंय आणि त्याच्यामुळेच मी आता परत एक व्हिडिओ टाकणार आहे. अरे कहना क्या चाहते हो? तो माझा एक रुटीन असणार आहे, तो सकाळपासून ते दुपारपर्यंत मे बी मी काय काय करते ही सगळं दाखवेन. सो चला बघा आता. आणि फिलू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग गाईज. कशी आहात? कशी आहात? ओके चला, तर मी तुम्ही पुढे बघा. मी सकाळी सगळं थोडं थोडं आवरलेलं व्हिडिओ काढलेलाच आहे, तर तुम्ही ते बघून घ्या आणि तोपर्यंत मी आंघोळ करून आले लगेच. इथे मी सकाळी लवकर उठून स्वयंपाकाची तयारी चालू केली. स्वयंपाक म्हणजे ह्यांना सकाळी मला टिफिन द्यायला लागतो, सो त्यासाठी मी तयारी चालू केली. सकाळी मला कळत नव्हतं की मी नक्की काय बनवू भाजीसाठी. सो मी बटाटो होते, बटाटो शिजायला ठेवले, म्हणजे बॉईल करायला ठेवले आणि मग पटकन कणिक मळून घेतली आणि ते मागे येऊन माझ्याशी काहीतरी बोलत होते. सो मी बोलत आपलं काम चालू ठेवलं. त्यानंतर मी चपात्या करायला घेतल्या पटकन. सो माझं सगळं आवरलं. परत मग पिल्लू पण उठला आणि त्यानं पप्पाला सोडायला बाहेर गेला. तो दरवाजा वगैरे गेट वगैरे ओपन करतो बंद करतो सगळं. आता मी योगा करायला चालू केला. परत तो नेहमी मला योगा करताना असंच बघत असतो, स्वतः पण करायचा प्रयत्न करत असतो पण त्याच्याकडून होत नाही. पण त्यासाठी मी सेपरेट एक 4 एक्सरसाइज आहेत, तो त्याला करायला लावते रोज. तो पण करतो. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. बहुत दर्द हो रहा है भाई. हेलो. तर माझी आता आंघोळ झालेली आहे आणि केस खूप ओली आहेत, त्यामुळे मी हेअर ड्रायरनं आता लगेच वाळवून घेणार आहे, कारण मला सर्दी ताप वगैरे तसलं अजिबात सहन होत नाही आणि विंटर चालू आहे तर ते तर लगेच मला व्हायरल होऊन जातो. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. सो मला तो रिस्क घ्यायचं नाही आहे, तो आता मी लगेच हेअर ड्राय करून घेते आणि त्याच्या अगोदर मला स्किन केअर करायचं आहे. सो कारण विंटरमध्ये खूप जास्त ड्राय होते स्किन. अच्छा. आणि त्या ड्रायनेस नको म्हणून मी एक आपलं काय म्हणतात त्याला, अरे कहना क्या चाहते हो, मॉइश्चरायझिंग लोशन यूज करते. आणि हा मी हे छान आहे, म्हणजे हे ऑल स्किन टाईप आहे आणि सगळेजण यूज करू शकता त्याला. आणि मी हाताला अंशू पण आलेला आहे लावायला. लाव. ओके. तर आता मी हे रेडियन्स क्रीम आहे, लोटसचं आहे, ते लावते. आता इथे मी त्याला नाश्ता दिलेला आहे. आज सँडविच केले होते त्यासाठी आणि त्याला खूप आवडतं सँडविच किंवा वेगळं काहीतरी खायला. आणि पोरं तर ऑलवेज मुडीच असतात आणि आमचा तर खूप जास्तच आहे, म्हणून त्याला वेगळं काहीतरी करून द्यायला लागतं. सो तो खूप इन्जॉय करतो आहे सकाळचा नाश्ता किंवा जेवण, तो कधीही असं हे करत नाही. तर आता मी त्याला विचारलं कसा झाला आहे, तर तो छान आहे मम्मा असं सांगतो आहे. सो मला खूप बरं वाटतं असं. आता इथे मी वॉशिंग मशीन लावणार आहे, सगळे कपडे त्याच्यामध्ये टाकते. सो अंशू पण इथेच खेळत आहे आणि आता मी चालू करते. आणि ते एकदा लावून दिली की एक तास काही बघायला लागत नाही. सो ते एक मला खूप इझी पडतं. आणि खरं तर मी हाताने कपडे नाही धुवू शकत, माझा हात लगेच दुखायला चालू होतो. सो आता बघा तुम्ही
तो कसा इकडे तिकडे करतोय, त्याला ते वायब्रेट झालेली मशीन खूप आवडते. त्याला ते चिटकून उभा राहतो, ते त्याचं शरीर पण त्याच्यासोबत वायब्रेट होतं, सो त्याला ते खूप चांगलं वाटतं. तो मला विचारतोय मम्मा राऊंड राऊंड कधी होणार. बघा अंशूची मैत्रीण पण आलेली आहे इथे तिच्या त्याच्यासोबत खेळायला. हे दोघं आता एवढी मस्ती करतात, एवढं दंगा करतात की बस. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कसं वाटलं म्हणून. तुमच्यासाठी मी अजून खूप सारे कंटेंट घेऊन येणार आहे, सो प्लीज कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय बाय करू. खत्म. बाय बाय. टाटा. गुड बाय. गया.